नमस्कार नमस्कार, नाव कसं आपलं? किसन रंगराव तोरसे, राहणार पिंगळी खुर्द। अच्छा, आणि तालुका मांड, जिल्हा सातारा। अच्छा, हे मिल्का तुम्ही आता हातात घेऊन उभा आहे, ते तुमच्या ह्या दोन्ही गायांना वापरलं असं तुम्ही मला सांगितलं। ह्या दोन गाया आहेत, आपण बघू शकतो, ठीक आहे। अच्छा, किती दिवस झाले येऊन? एक महिना झाले। महिना? पर वापरायच्या आधी काय परिस्थिती होती? वापरायच्या आधी खाण्यात एकदा प्रॉब्लेम होता आणि दुधात बी लई प्रॉब्लेम होता, म्हणजे खाण्यात रवत वगैरे व्यवस्थित नसल्यामुळे दुधाला बी कमी येत होत्या। आता जसं चालू केल्यापासून एवढा फरक पडलेला की तीन लिटरनं गाय वाढले। ते ही किती देते? ही आता पहिली 26 देत होती। 26 देत होती, आता 29 वर गेली। 29 वर? आणि ही आता बघतो, ही 30 लिटर देत होती, आता 32-33 वर आली। 32-33 वर आली। बरं, आता तुम्ही काय सांगत होता मागाशी की हे चालू करायच्या अगोदर शेणाची परिस्थिती कशी होती? शेण एकदम पातळ, म्हणजे ती असं भारताचा काठी येत नव्हतं, म्हणजे भारता येत नव्हतं। आता एकच कॅन आपलं संपलंय, बरोबर? एकच आता आपण हे जस्ट बघतोय, शेण आता घट्ट यायला लागलं, चरबटपणा शेणामध्ये आहे का बघा? नाही नाही, कसलाच नाही। पहिल्या तर शेण आता ती व्हिडिओ नाही आपल्याकडे, पण तुम्हाला ती बघितलं असत तर ती म्हणलं असता काय एकदम पातळ। हा, एकदम सगळ्याच गायांचं तसं होतं। बरोबर, आणि फॅट मध्ये काय फरक पडला? फॅट मध्ये आता 2-3 फॅट वाढलेले। पहिले आपले 2-3 पॉईंट 3-8 येत होती, ती आता 4-4 फॅट जाय, 4-4 जायला लागले। अच्छा, म्हणजे तुमचं फॅट पण वाढले, दूध वाढले, खाण्यात एकदम परफेक्ट। म्हणजे पहिले खाण्यात असं समजा शिल्लक राहायचं, पण आता कितीही टाकले तरी खाण्यात काय राहत नाही शिल्लक, शिल्लक कसलीच नास होत नाही। अच्छा, थंडीचा मौसम आहे आता, पाणी पिण्याची परिस्थिती तुम्ही सांगत होता आता? हा, पाणी पिण्याची पहिली, म्हणजे पहिले एखादा टोप म्हणजे असं कसे तरी आपले पिले तर प्यायची, पण आता 2-2.5 टोप म्हणलं तर पाणी दोन्ही टायमाला पितात। साधारण गैतीची 40-45 लिटर पाणी दिवसाची पिती। आपण बघतोय, म्हणजे आताच वेळ आलेला गाय आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्या परिस्थितीवरून आपल्याला असं दिसत नाही की त्यांचं काही अडचण आलेली आहे। अच्छा, ह्या वापरामुळे तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी, एकदम समाधानी। बरं, काय सांगाल शेतकऱ्यांना जे बाकीचे दुग्ध व्यवसाय करणार? त्यांनाही मी सांगणार ना बाबा, हे तुम्ही चालू करा, याच्यापासून सगळ्याच गोष्टीतून फायदा आहे जनावराच्या। वैरण आपली शिल्लक राहत नाही जनावराला, म्हणजे रवत करण्यात, ह्याच्यात पाण्यात वगैरे दुधात चांगल्यापैकी याचा रिझल्ट आहे, आणि वापरायला तर काय आपल्याला अडचणी येणार नाही। चालेल, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमचे 2 शब्द आम्हाला अनुभव सांगितले, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत। धन्यवाद।